नमस्कार, आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळूयाच्या काही ठळक घडामोडींकडे. ठाण्यात कृषी गणेशा ते विश्वविनायक अशा तब्बल 555 गणेश मूर्तींचं संकलन करणार आवलिया. टीएमटी नुकसान भरपाईचा भूदंड आता टळणार. आणि गडकरी रंगाच्या नेते ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीनं छायाचित्रांचं प्रदर्शन. नमस्कार, मी गुरुनाथ सुभेदार. मी राधिका गुरुनाथ सुभेदार. मी शनाया. पुढे बोल, पुढे बोल, बोल बोल, बोलू. हा बोल ना. बोल की. एक 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 मिनिट, भांडू नका. नाही काय, यांचं हे असंच चालू राहणार. पण मला काहीतरी महत्वाचं सांगायचंय. दिवस कसे पावसाळ्याचे मस्त आहेत, आपण सगळेच एन्जॉय करतोय. पण तरी सुद्धा जर तुम्ही स्वतःची काळजी घेतली नाही तर तुम्हाला हॉस्पिटलच्या बेडवर दिवस काढावे लागतील. तुम्हाला सुद्धा डेंग्यू, चिकनगुनिया, हिवताप यासारखे आजार होण्याची शक्यता आहे. हा, पण काळजी करू नका. तुम्ही तुमच्या सोसायटीचा व आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा. उघड्यावरचं खाणं टाळाच. पाणी उकळून प्या. घराच्या आजूबाजूला पाणी साचू देऊ नका. झाडांच्या कुंड्यांखालील प्लेट मध्ये पाणी साचू देऊ नका. हा, तर ही सगळी काळजी घ्या आणि हिवताप, डेंग्यू, चिकनगुनिया पासून स्वतःच संरक्षण करा. आणखी एक महत्वाची गोष्ट, जर समजा एखादा रुग्ण किंवा ही लक्षणं असलेली एखादी व्यक्ती आढळली तुम्हाला, तर लगेचच महानगरपालिकेच्या दवाखान्यात जाऊन एखाद्या वैद्यकीय अधिकाऱ्याशी संपर्क साधा. आणि ही दिलेली माहिती स्वतःपुरती न ठेवता तुमच्या ओळखी पाळखीच्यांना, इतरांना सुद्धा द्या. पावसाळ्याचा आनंद घ्या, निरोगी राहा, स्वच्छ राहूया, स्वस्थ राहूया, निरोगी शहर बनवूया. ठाण्यातील एका अवलियानं शेकडो गणेश मूर्तींचं संकलन करून अनोखा छंद जोपासलाय. दिलीप वैदी असं या कलाकाराचं नाव असून यासाठी त्याचं घरच बाप्पामय बनलंय. देश विदेशातील तब्बल 555 गणेश मूर्ती आणि 350 गणेश प्रतिमा त्यांच्या घरात विराजमान झाल्यात. गेली 28 वर्ष त्यांचा हा शिरस्ता सुरू असून भविष्यात सृष्टी गणेशा या उपक्रमाद्वारे देववृक्षाची लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा मानस त्यांनी व्यक्त केलाय. ठाण्यातील राबोडी या मुस्लिम बहुल भागात राहणारे दिलीप वैदी कुठलंही व्रतवैकल्य अथवा उपास तपास करत नाहीत, तरीही त्यांच्या गणेश भक्ती ओतप्रोत भरलीय. त्यांच्या घरी पूर्वजांचा नवसाचा गणपती पुजला जात असे. याच प्रेरणेतून वयाच्या 17 वर्षी 1989 साली त्यांनी मुंबईतील प्रदर्शनातून पॉकेट मनी खर्चून शिळेची पहिली गणेश मूर्ती घरात आणली. वैदी सांगतात, याच पहिल्या मूर्तीवरून घरात त्यांना बरीच बोलणी खावी लागली. मात्र कालांतरानं संपूर्ण घरच गणेशमय झाल्यानं वैदी कुटुंबांची सर्वत्र ओळख बनली. कलेचे भोक्ते असलेल्या दिलीप यांनी जे जे कला महाविद्यालयातून कमर्शियल आर्ट्सचं शिक्षण घेतलं असून पूर्ण वेळ कलाक्षेत्राशी निगडित ते व्यवसायात आहेत. 20 ग्रॅम वजनाच्या मूर्तीपासून ते 300 किलो पर्यंत आणि 1/2 इंचापासून 4 फुटी गणेश मूर्तींचा संग्रह त्यांनी केलाय. यासाठी त्यांनी घरच्या पहिल्या मजल्यावरील 2 खोल्यांमध्ये त्याची व्यवस्था केली असून येथील वैशिष्ट्यपूर्ण रचनेत कृषी गणेशा ते विश्वविनायकाच्या तब्बल 555 गणेश मूर्ती विराजमान आहेत. यात माती, शाडू, लाकूड, सोने चांदी, पंचधातू, तांबे, पितळ, शंख शिंपले, नारळाची करवंटी, फायबर, सिरॅमिक, टेराकोटा, चायना, मार्बल, मशरूम, दगड, काच अशा विविध प्रकारातील गणेश आहेत. आरामात पहुडलेला गणराया, क्रिकेट खेळणारे विविध पोस्ट मधले बाप्पा, सभा गायन करताना, खुर्चीवर पुस्तक वाचताना, बुद्धिबळ खेळताना, व्यायाम करताना, मूषक राजांच्या शाळेत शिकवताना, आदिवासी वेशात, बाल रूपात, पाळण्यात सृष्टी गणेश ते विश्वविनायक अशा अनेक रूपात लोभस गणेशाच्या मूर्ती मन मोहून घेतात. त्यांच्या या संग्रहालयात जपान, इंडोनेशिया, कंबोडिया इत्यादी देशातील आणि भारतभरातील मूर्त्यांचा समावेश आहे. तर वैद्य आणि गणेश मूर्तींच्या संकलन करत असतानाच कॅनव्हासवर चितारलेल्या पुरुष गणपतीचं चित्र विलक्षण असून आजवर त्यांनी साकारलेल्या गणेशाच्या तब्बल 350 प्रतिमांचा खजिना त्यांनी जीवापाड जपलाय. माझं नाव दिलीप वैद्य आणि ह्या सगळ्या मूर्त्या जवळपास 25 वर्षापासून संग्रहित जमा झालेल्या आहेत. आणि ह्याच्या पाठीमागचं संग्रह करण्याचं कारण म्हणजे मी स्वतः एक कमर्शियल आर्टिस्ट असल्यामुळे आणि घरी गणपती जवळपास 115 वर्षापासून आपला विराजमान आहे. तर लहानपणापासून गणपतीचं एक विशिष्ट आवड निर्माण झाली.
कारण असं म्हणतात ना, ओंकारामध्ये सुद्धा गणपती बसलेला आहे. आणि ज्या वेळेला कॉलेजमध्ये असताना ज्या वेळेला वाचनाची हे ओढ निर्माण झाली आणि त्या वाचनामध्ये ज्या वेळेला माझ्या लक्षात आलं की पंचमहाभूतामधून सुद्धा गणपतीचं रूप प्रकट होत आहे, तिकडनं मला गणपतीविषयी फार एक विशिष्ट उत्सुकता निर्माण झाली की हे बाप्पाचं रूप म्हणजे नक्की काय आहे, बाप्पा म्हणजे नक्की काय आहे. आणि मग त्याचा तिकडनं माझा एक प्रकारे एक आर्टिस्ट म्हणून माझा शोध चालू झाला. मग बऱ्याच लोकांबरोबर माझं बोलणं झालं, बऱ्याच माझ्या लोक वेगवेगळ्या विषयांमधली मातब्बर माणसं माझ्या संपर्कात आली, त्यांच्याकडनं बरंच काही मला शिकायला मिळालं गणपतीविषयी. आणि मग लक्षात आलं की गणपती फक्त एक घडीव मूर्ती नाही आहे, तर त्याच्या पाठीमागे शास्त्र आहे. जसं वेगवेगळ्या प्रकारचे नक्षत्र गणेशा म्हणा, कृषी गणेशा, त्यानंतर राशी गणेशा, तसंच एक सायन्सच्या मार्फामध्ये जर आपण पाहायला गेलं तर जे पंचमहाभूत आपण जे म्हणतोय त्या पंचमहाभूतामधून सुद्धा एक गणपतीचं रूप तयार होतं, त्याला पंचमहाभूत गणेश असं म्हणतात. तर ह्या सगळ्याच्या काही गोष्टी आहेत. तर हा जन्म तर फार कमी आहे म्हणजे गणपतीचा अभ्यास करण्याकरता, पण जेवढं काही संग्रही करता आलंय हे करण्याचा प्रयत्न केला. टीएमडीच्या बसेसचा विमाच काढला जात नसल्यानं अपघातानंतर द्याव्या लागणाऱ्या नुकसान भरपाईपोटी टीएमटी प्रशासनाला लाखो रुपयांचा भूर्दंड सोसावा लागतोय. त्यामुळे बसेसचा नामांकित कंपनीमार्फत थर्ड पार्टी विमा काढला जाणार आहे. साध्या बसच्या विम्यापोटी 25 कोटी तर एसी बसेससाठी 47 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. 2011 ते 2016 या कालावधीत टीएमटी बसेसचे 86 अपघात झाले. त्यात 18 जणांचा मृत्यू झाला असून 76 जण गंभीर जखमी झाले. 43 अपघात प्रकरणे नुकसान भरपाईचे 43 दावे दाखल झाले. त्यात 5,49,78,000 रुपयांच्या भरपाईची मागणी करण्यात आली आहे. त्यापैकी 24 दाव्यांचा निकाल लागला असून त्यात 1,33,00,000 नुकसान भरपाई टीएमटीला द्यावी लागली आहे. उर्वरित 19 दावे अजूनही प्रलंबित असून 51 प्रकरणात अद्याप दावे दाखल झालेले नाहीत. निकालानंतर टीएमटीला आणखीन आर्थिक भूर्दंड सोसावा लागणार आहे. टीएमटीच्या बसेसचा विमाच काढला नसल्यानं ही परिस्थिती ओढवली आहे. आता टीएमटीला उशिरा शहाणपण सुचलं असून विम्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. टीएमटी प्रशासनानं राज्य सरकारच्या मंजुरीनंतर 17 वर्षापूर्वी स्वतंत्र विमा निधी फंड तयार केला होता. टीएमटी बस अपघातातील दाव्यांच्या निकालानंतर याच फंडातून संबंधितांना नुकसान भरपाईची रक्कम दिली जाते. गेल्या काही वर्षांपासून टीएमटी बस गाड्यांच्या अपघाताचं प्रमाण वाढलं असून या अपघातामुळे नुकसान भरपाई दाव्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे आधीच आर्थिक संकटात असलेल्या टीएमटीवर बोजा वाढू लागलाय. विम्यावर खर्च होणाऱ्या रकमेपेक्षा नुकसान भरपाईची रक्कम जास्त आहे. त्यामुळे आता प्रशासनानं सर्वच बस गाड्यांचा विमा उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबतचा सविस्तर प्रस्ताव तयार करून तो येत्या सर्वसाधारण सभेपुढे मंजुरीसाठी मांडण्यात आलाय. जागतिक छायाचित्र दिनानिमित्त ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीनं वृत्तपत्र छायाचित्रकारांच्या छायाचित्रांचं प्रदर्शन 18 ते 20 ऑगस्ट या कालावधीत रामकणेश कळकली रंगायतन इथे आयोजित करण्यात आले. वृत्तपत्र छायाचित्रकार म्हणून काम करताना ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे सदस्य असलेल्या छायाचित्रकारांनी जरा हटके आणि उत्कृष्ट छायाचित्र आपल्या कॅमेऱ्यातून क्लिक केली आहेत. या छायाचित्र पत्रकारांना एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध व्हावं तसंच छायाचित्रकारांमधील कलागुणांची कदर व्हावी या हेतून पत्रकार संघातर्फे सलग 2रा वर्ष हा उपक्रम राबवला जातोय. या 3 दिवसीय प्रदर्शनाचं उद्घाटन आज दुपारी महापौर मीनाक्षी शिंदे, ज्येष्ठ छायाचित्रकार एंजेलो डी सिल्वा यांच्या हस्ते करण्यात आलं. ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या 18 छायाचित्रकारांनी काढलेली 100 होऊन अधिक उत्कृष्ट छायाचित्र पाहण्यासाठी ठाणेकरांनी उपस्थित राहावं असं आवाहन ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेश मोरे यांनी केलंय. अल्पावधीत संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकिक झालेल्या ओबीसी जनक्रांती परिषदेच्या वतीनं रविवार दिनांक 20 ऑगस्ट रोजी दुपारी 3 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत हॉटेल रॉयल इन जुना आग्रा रोड नवनीत मोटर्सच्या बाजूला ठाणे पश्चिम इथे ओबीसी बहुजन समाजाची मोठी महाबैठक आयोजित केली आहे.
ठाणे पालघर जिल्ह्यातील ओबीसी चळवळीत काम करणारे या सभाप्रमुख आजी माजी आमदार खासदार मूळ ओबीसी लोकप्रतिनिधींना आणि सामाजिक कामाची आवड असणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना या बैठकीत आमंत्रित करण्यात येणार आहे. मूळ ओबीसींचा लढा पुढे नेण्यासाठी ही बैठक असून ओबीसी जनक्रांती परिषद हे व्यासपीठ समाजाच्या प्रगतीसाठी आणि उन्नतीसाठी 18 पगड जाती आणि 12 बलुतेदारांना न्याय देण्यासाठी काम करणार आहे. 20 ऑगस्ट रोजी होणाऱ्या या बैठकीत सर्व बुद्धिजीवी आणि समाजहितासाठी लढणारे प्रमुख लोक उपस्थित राहणार आहेत. ही बैठक ठाणे पालघर जिल्ह्यातील जरी काही ठराविक लोकांची असली तरी या बैठकीला येणारा प्रमुख व्यक्ती हा 2 ते 5 हजार लोकांचं नेतृत्व करणारा व्यक्ती असेल. मूळ ओबीसी बहुजन समाजाच्या हिताचे ठराव या बैठकीत पास करण्यात येणार आहे आणि ते राज्य सरकारला पाठवण्यात येणार आहे. बैठकीचं कारण मूळ ओबीसी बहुजन समाजातील आणि विविध क्षेत्रात काम करणाऱ्या समाज बांधवांना बळ देण्यासाठी आणि समाज प्रबोधन एकूण समाजाच्या सर्वांगीण प्रगती विकासासाठी मूळ ओबीसी बहुजन एकत्रीकरण करण्यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आले. गेल्या 40 वर्षांपासून या कष्टकरी समाजाला काही प्रस्थापित नेत्यांनी दाबून ठेवलंय, त्यांना उंच शिखरावर पोहोचू दिलं नाहीये. शोषित पीडित वंचित समाजाला न्याय देण्यासाठी आणि वाचा फोडण्यासाठी ओबीसी जनक्रांती परिषद अग्रेसर राहील, तरी सर्व ओबीसी बहुजन बांधवांना आवाहन करण्यात येत आहे की या होणाऱ्या बैठकीला उपस्थित राहून आपले विचार ओबीसी बहुजन समाजाच्या प्रगतीसाठी आणि उन्नतीसाठी द्यावेत. ही बैठक ही कोणत्याही जाती धर्माच्या विरुद्ध नाही, मूळ ओबीसी बहुजनांच्या न्याय हक्कासाठी आणि ओबीसी बहुजन संघटन मजबूत करण्यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आले. TJS begun a ya hai ye magic transap app transap zap transap app ek hi virtual ID se transaction hai secure and safe just tap the tab of transap app and make your life all sorted paisa aaya paisa bheja ho gaya chutki ka khel simple easy fast hey ye transap just like a finger snap transap app transap app कोळवंत रोडवरील तत्वज्ञान विद्यापीठाजवळ पादचारी पुलाचं काम सुरू होणार असल्यानं शनिवारी आणि रविवारी कापूरबावडी ते मानपाडा दरम्यानची वाहतूक बंद केली जाणार आहे. या 2 दिवसांसाठी वाहतुकीसाठी पर्यायी मार्गाची व्यवस्था केली गेली आहे. नागरिकांना महामार्ग ओलांडण्याचा त्रास होऊ नये यासाठी तत्वज्ञान जंक्शन जवळ पादचारी पुलाचं काम सुरू आहे. 19 आणि 20 ऑगस्टला याच कामामुळे घोडबंद रोडवरील वाहतूक बंद ठेवणार असल्याचं शहर वाहतूक शाखेनं सांगितलंय. मुंबई गुजरात महामार्गावरून घोडबंद रोडनं गायमुख मार्गे ठाण्याकडे येणाऱ्या अवजड वाहनांना बंदी राहणार आहे. या वाहनांसाठी मनोर चाविंद्रा वडपे नाका रंजनोली मानकोली ते कारेगाव टोल नाका हा पर्यायी मार्ग राहणार आहे. पूर्व द्रुतगती महामार्गाने मुंबईकडून अहमदाबादकडे जाणाऱ्या अवजड वाहनांना कापूरबावडी नाक्यापासून प्रवेश बंद राहील. या वाहनांसाठी कापूरबावडी सर्कल बाळकुंभ कशेळी अंजूर फाटा चिंचोटी ते वसई मार्गे पुढे जाता येईल. नवी मुंबई पनवेल तसंच महापे मार्गे अहमदाबादकडे जाणाऱ्या वाहनांना खारेगाव टोलनाक्यावर प्रवेश बंदी केली जाईल. त्यांना खारेगाव टोलनाक्यावरून मानकोली रांजोली नाका वडपे चाविंद्रा वाडा मनोर मार्गे कल्याण फाटा तसंच कल्याण फाटावरून कल्याण मानपाडा मार्गे काटई टोल नाका दुर्गाडी पूल कोलगाव रंजनोली नाका ते वडपे नाक्यावरून वाडा मार्गे पुढे जाता येईल. ठाण्याकडून वाघबेळ कासारवडोली गायमुख मार्गे जाणाऱ्या एसटी परिवहनच्या बसेस आणि इतर सर्व वाहनांना तत्वज्ञान सिग्नल पासून प्रवेश बंदी होईल. ही वाहनं रवी स्टील नाका पोखरण रोड क्रमांक 2 गांधीनगर लोक हॉस्पिटल काणेकर नाट्यगृह चौक खेवडा सर्कल हॅम्पी व्हॅली सर्कल मानपाडा मार्गे पुढे जातील. गायमुख कडून मानपाडा कापूरबावडी मार्गे ठाणे नाशिक कडे जाणाऱ्या वाहनांना बंदी राहील. त्यांना मानपाडा हॅपी व्हॅली घाणेकर नाट्यगृह चौक गांधीनगर पोखरण रोड क्रमांक 2 मार्गे पुढे जाता येणार आहे. 15 ऑगस्ट रोजी ठाण्यातील प्रसिद्ध पाचपाखडी येथील प्रशांत कॉर्नर मिठाईवाले या दुकानामध्ये गुलाबजाम पार्सल केलेल्या बॉक्समध्ये चक्क झुरळ आढळून आलं.
ठाण्यातील पाचपाखडी येथील प्रसिद्ध मिठाईवाले प्रशांत कॉर्नर हे दुकान खूप नावाजलंय. नीटनेटकं सफाईदार दुकानाची स्वच्छता आपल्याला तिथे पाहायला मिळते. वेगवेगळ्या प्रकारचं फास्ट फूड मिठाई इथे ग्राहकांना चाखायला मिळते. सणासुदीला दुकानात अक्षरशः मिठाई खरेदी करण्यासाठी लोकांची एकच गर्दी पाहायला मिळते. मागील वर्षी दिवाळीमध्ये प्रशांत कॉर्नरनं 1 किलो मिठाई चक्क 10,000 रुपयात विकण्याचा विक्रमही केला होता. इतर दिवशीही फास्ट फूड खाण्यासाठी कॉलेज विद्यार्थ्यांची गर्दी दिसून येते. ज्येष्ठ नागरिकही इथे आवडीनं पदार्थ खाण्यासाठी येत असतात. पण याच दुकानात आता चक्क गुलाबजाममध्ये झुरळ आढळून आले. दुकानामध्ये एका ग्राहकानं गुलाबजामची ऑर्डर करून पार्सल द्यायला सांगितलं. त्या ग्राहकांना ते पार्सल घरी नेलं असता घरी गेल्यावर त्यांनी त्यांच्या भावाला आणि आईला खाण्यासाठी ते गुलाबजाम दिले. त्यांच्या आईनं आणि भावानं ते खाल्ले सुद्धा. पण जेव्हा त्या ग्राहकांना स्वतः ते खाण्यासाठी घेतले असता त्यामध्ये साखरेच्या पाकात त्यांना झुरळ आढळून आलं. त्यांनी लगेच प्रशांत कॉर्नर गाठून मालकाशी घडलेला प्रकार सांगितला. मालकानं त्यांची माफी मागितली. ग्राहकाच्या कुटुंबानी ते गुलाबजाम खाल्ले, मात्र त्यास काही झालं तर जबाबदार कोण असा प्रश्न ग्राहकांना दुकानदाराला विचारलाय. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे रंग गेली असल्यास युट्यूबवर ती तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. ठाण्यात कृषी गणेशा ते विश्वविनायक अशा तब्बल 555 गणेश मूर्तींचं संकलन करणार आवलिया. टीएमटी नुकसान भरपाईचा भूदंड आता टळणार. आणि गडकरी रंगायतन इथे ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीनं छायाचित्रांचं प्रदर्शन. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 सैलेख आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. आमचा ईमेल आयडी avazmaza.tvnews@gmail.com. तर मग उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.